नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 8वी मधील सामान्य विज्ञान विषयातील प्रकरण पहिले सजीव सृष्टी व सूक्ष्मजीवांचे वर्गीकरण या प्रकरणाचा अभ्यास करणार आहोत. त्यामध्ये पहिला मुद्दा आहे जैवविविधता व वर्गीकरणाची आवश्यकता. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला माहितच आहे की पृथ्वीवर अनेक सजीव आहेत, त्यामध्ये वनस्पती, प्राणी, सूक्ष्मजीव यांचा समावेश होतो. मग एवढ्या सजीवांची निर्मिती पृथ्वीवर कशी झाली असेल? तर सुरुवातीला एकपेशीय सजीवांची निर्मिती समुद्रामध्ये झाली आणि त्यामध्ये बदल होऊन उत्क्रांती होऊन बहुपेशीय सजीवांची निर्मिती झाली आणि पृथ्वीवरील या सजीवांमध्ये त्यांच्या भौगोलिक प्रदेश म्हणजेच अधिवास, अन्नग्रहणाच्या पद्धती, संरक्षणाच्या पद्धती अशा विविध कारणांमुळे त्या सजीवांमध्ये त्या त्या भागानुसार अनुकूलन होत गेले आणि हे अनुकूलन होत असताना एकाच जातीच्या सजीवांमध्ये बदल होत गेले. उदाहरणार्थ एकाच भागातील लोकांमध्ये त्यांच्या रंगामध्ये, केश रचनेमध्ये बदल दिसून येतो. 2011 गणनेनुसार पृथ्वीवरील जमीन व समुद्र यांमध्ये मिळून सुमारे 87 दशलक्ष जाती ज्ञात आहेत. मग अशा पद्धतीने पृथ्वीवर सजीवांच्या हजारो जाती तयार झाल्या. मग विद्यार्थी मित्रांनो, एवढ्या प्रचंड संख्येने असणाऱ्या सजीवांचा अभ्यास करण्यासाठी काय करावे लागेल? तर या मोठ्या संख्येने असणाऱ्या सजीवांना लक्षात ठेवण्यासाठी, त्यांचा अभ्यास करण्यासाठी त्यांची गटांमध्ये विभागणी करण्याची गरज आहे आणि त्यानुसार सजीवांमधील त्यांच्या लक्षणांमधील साम्य व फरक लक्षात घेऊन त्यांचे गट व